हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन संदृशम तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षिभूतम् भावान्तितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। महायोगपीठे तडे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्ति मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। दुजे खंड तरी उरला तो अवघारी आपणा बाहेरी न लगे ठाप धुंडावा इतुले जाणाव्या जाण कोड तरी मने मना पारदीचा कुणा जाणे तेणेची साधाव्या। देह अधिकाय खरा देह संबंध पसारा बुजगावणे चोरा रक्षणे भासत से तुका करी जगा नको वास पुवा उगा आये से तू अंगांगी डोळे उघडी। प्रस्तुत श्री तुकाराम गाथा येथील अभंग विसावा येथील चार चरणाचा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे। दुजय खंड तरी उरला उरला तो अवघारी म्हणजे परब्रह्माचं महात्म्य सांगणारा ध्येयबुद्धीला बाजूला करून त्याची विश्व निर्मात्याची ओळख करून देणारा असा आजचा अभंग। सुंदर माऊलीने वर्णन केले बघा, दुजे खंड तरी उरला तो अवघारी। दुजे खंड दुजे म्हणजे दुसरा, दुसरे म्हणजे कोण, दुसरे दुसरे म्हणजे काय, द्वैत। म्हणजे द्वैत बाजूला गेले, द्वैत सरे तरच परमार्थ उरे, द्वैत सरे, द्वैत सरलं पाहिजे। मग द्वैत काय आहे, दुसरे कोण आहे, पहिला तो आहे, तो आला म्हणून ती आली म्हणून ते आले। आपण मागच्या अभंगात सगळं घेतलं त्याचा भाव अर्थ। मग तुझा जो आहे, दुसरा म्हणजे दुसरा, दुसरे म्हणजे दुसरे, दुजे दुजे खंड तरी उरला तो अवघारी। दुजे बाजूला गेलं का शिल्लक काय राहते। पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये तीन त्रिगुण म्हणजे सगळे नंतरची मंडळी आहे। म्हणजे ज्यांचा अधिकार देहावर झालं काय, दुसरेच पहिले झाले, दुसरे जे आहेत ते पहिले झाले आहेत आणि पहिला जो आहे तो दुसरा झालाय। म्हणून माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला ठणकावून सांगतात का दुजांना बाजूला तो कर, कारण तुझे आहे तुझपाशी परी तू जागा सुखलासी, दुजे खंड तरी उरला तो अवघारी। मग एक सुंदर कथा भाग आला होता बघा, गाडीवान गाडी घेऊन जात असताना त्याला विचारलं, अरे तू कोण, तू कुठे आहेस, तर बोलतो मी बैलगाडीत आहे। बैलगाडी म्हणजे तू का, नाही। मग नंतर त्याने छातीला हात दाखवला, तू म्हणजे तू का, तर बोलतो नाही, तो तर ते आहे। नंतर बैलगाडीच्या चाकांना पण हात लावला, मग बैलगाडीचा चाक जो आहे ती म्हणजे तू का, नाही। बैल म्हणजे तू का, नाही। हे सगळे एक एक भाग ज्या वेळेला बाजूला झाले त्यावेळेला उरला काय, हरी। म्हणजे शिल्लक कोण राहतो शिल्लकाला, आणि मग लास्टला उत्तर येते मी म्हणजे मी म्हणजे मी आणि मी म्हणजे देव। शिल्लक कोण आहे, आपला तर सगळ्यांना नाश आहे। म्हणून दुजे खंड तरी उरला तो अवघारी। दशांगुळे उरलाय बघा, दशांगुळे म्हणजे काय, बळीला पाताळी घातल्यानंतर पुन्हा दुसरं पाऊल तिसरं पाऊल कुठं ठेवू, ठेव माझ्या मस्तकी, म्हणजे उरला ना तो हरी काय। म्हणून दुजय खंड तरी उरला तो अवघारी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा। आपणा बाहेर नाही, आपणा बाहेर म्हणजे काय, आपणा बाहेर न धुंडावा म्हणजे देवाला शोधायचं आहे का,
देवाला शोधायला काय बाहेर जाण्याची गरज नाही. देव अंतरी अंतरी पण भेट नाही जन्मभर. पण देव आहे कुठं? वसंत परंपरा आपल्याला तेच सांगते, माऊली आपल्याला तेच सांगते का देवाला बाहेर शोधू नकोस, देव तुझ्या अंतरी वसे तो. देव तुझ्या अंतरी म्हणजे अंतरी कुठं आहे? पुन्हा एक आणखी त्याला जोड आहे बघा, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल आत्मा हा पांडुरंग. म्हणजे देवाला शोधायला काय बाहेर जावं लागतं का? पण हा देवाचा पत्ता देईल कोण असा पण पुन्हा प्रश्न आलाय. म्हणजे जोपर्यंत संत परंपरा किंवा माऊली जगद्गुरु माऊली आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपल्याला आयुष्यात कळलं नसतं. म्हणजे सांगणारा असावा लागतो थोडक्यात. म्हणून सुंदर वर्णन केलंय बघा माऊलीने, तुझे तुझे खंड तरी उरला तो अवघारी आपणा बाहेरी न लगे ठाव तुंडावा. म्हणजे देव आहे कुठं? तुझ्या जवळ. समजा इथं आपली काय, इथं आपला रुपया पडलाय, इथं आपला नाणं पडलाय, मुंबईला शोधून चालेल काय? सरळ गणित आहे. म्हणजे ढुंडायचं आहे कुठं? ठाव काढायचंय. मग ठाव कुठं काढायचा? आंतरिक काढायचा आहे. पूर्वी ठाव काढताना आम्ही नदीवर जाताना शर्यत लागायची बघा, ठाव जो काढेल तो त्याला बिस्किट पुढे असायचं बक्षीस. काही एवढी विचित्र मुलं असायची की ते जातानाच माती हातात घेऊन जायचे. म्हणजे ठाव काढणारे आज मृत्यू लोकात असे आहेत आणि सांगतात देव मला भेटला. हे बघा देव, हा बघा देव माझ्याशी बोलतोय. अरे बोलणारा देव तुझ्या जवळच आहे, तो आणखीन काय वेगळं सांगतोस? काय काय विचारलं तर बोलतो बस थोडस अंतर आहे, चार बोटाचं अंतर राहिले देवाचं आणि माझं. अरे देवाचं ना आपलं चार बोटाचं अंतर राहिलं तर आपण जगू का? सरळ गणित आहे. पण आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपल्याला विश्वातले अडक्याचे गुरु आपल्याला फसवत असतात. तुकाराम महाराजांनी जगद्गुरूने त्याच्या शेराच मारून दिलाय, अरे तुझ्या जवळच आहे तो, आपण बाहेर न लगे ठाव धुंडावा. बाहेर शोधायची गरज नाही. बाहेर शोधायला जाशील तर तुला संपूर्ण आयुष्य तुझं निघून जाईल, पण तुला तुझी आणि देवाची भेट होणार नाही. काही काही देवाचा पत्ता विचारला तर ते बोलत नाही, सूर्याच्या पलीकडे आहे भगवंताचं झोपलं आणि मग त्या कुटीत तो राहतो. असा देव राहतो का? अरे इथंच तो आहे, तो फक्त तो शोधता आपल्याला आला पाहिजे. म्हणून दुसऱ्या चरणाकडे वळताना बघा, इतुले जाणाव्या जाण कोड करी तरी मने म्हणा पारदीच्या कुणा जाणे तैस येण्याची साधाव्या. म्हणजे इतुले जाणाव्या जाण काय जाणायचं आहे, कोणाला जाणायचं आहे? गोड वर्णन आलंय बघा, कोण जाण तू? जाण ज्यांनी जन्मासी घातले त्यासे तू जाण. आणि नेमकी त्यालाच आपण विसरलो. फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार. कोणी आकार दिला आपल्याला? त्याला तू जाण. आपण त्याला जाणत नाही पण जाणतो कोणाला, असा एक प्रश्न आला बघा. म्हणून माऊलीला अगदी जोर देऊन सांगावं लागलं, इतुले इतुले जाणाव्या जाण कोड तरी मने म्हणा. म्हणजे तुम्ही तुझ्या मनालाच प्रश्न कर, मनाने मनाला प्रश्न करायचा आहे, आपल्याच मनाने आपल्याच मनाला प्रश्न करायचा आहे का बाबा आपला निर्माता तो कोण आहे. म्हणून पारदीच्या कोणा जाणे तेणेचे साधाव्या. पारदी काय करतो? पारदीच्या कोणा पारदी बरोबर जाणत असतो. पारदीच्या कोणा खुणेवरून तो बरोबर शिकार साधस टिपत असतो. खुणेवरून तसा तो खुणावरून तवरून ताक शीतावरून तुला भाताची परीक्षा घेता आली पाहिजे. हो आईच्या आईच्या स्तनात रक्त आणि तुझा जन्म झाल्याबरोबर त्या जागी धूळ निर्माण केले हे तुझा आणि हेच आजचा आज आपण विसरलेला. म्हणून तिसऱ्या चरणाकडे वळताना बघा पुन्हा दाखवलं, आधी आधी काय खरा देह संबंध पसारा बुजगावणे चोरा रक्षण रक्षण से भासत असे. देह आधी काय खरा म्हणजे खरं काय आहे ती ओळख आपल्याला आली पाहिजे. खरा काय आहे? खरा एकच, खरा तो एकच धर्म. धर्म म्हणजेच काय? तोच तो.
मग बाकी सगळं दिसते ते खोटं आहे, ही माया दिसते ही सुद्धा खोटीच आहे का खरी आहे? आधी आधी काय करा दे संबंध पसारा, आणि खोटं जे आहे ना ते आपण खरं घेऊन चाललो आणि तेच आपण डोक्यावर घेतलंय। अवघी सगळी मायेची पिसून आहे, सगळे सोबत कुठपर्यंत येतात, पती कुठून कुठपर्यंत येते, मुलं कुठपर्यंत येतात, ग्रामस्थ कुठपर्यंत येतात, लोक कुठपर्यंत येतात, सगळे जाळाला येतात पण जळावं लागतं एकट्याला। म्हणजे आपण मांडलंय कसला सगळा पसारा, देह संबंध पसारा, बुजगावणे चोरा रक्षण असे बासत असे। म्हणजे बुजगावणं जो वाटतो आपल्याला ना, काय चोराला भीती बुजगावण्याची, पण बघायला गेलं तर बुजगावणं बुजगावणं माहीत असते, त्याला ओळख असते। मग जर चोराला बुजगावण्याची ओळख आहे तर तू सुद्धा काय बुजगावण्याचा आहेस, मग तुला कोणाची ओळख पाहिजे? तो आहे म्हणून ना, नाही तर हे काय बुजगावणच? देवाची ओळख नसणं म्हणजे बुजगावणं। थोडक्यात गोड वर्णन मांडले बघ, अगदी सहज दृष्टांत देऊन। तुका म्हणे करी जगा नका वासप वाहू का, हायसे तू अंगा अंगी डोळा उघडी। तुका करी जागा, तुका करी जागा, म्हणजे माऊलींनी आपल्याला जागा केलंय। जागा का केलंय? तर आपण झोपलेलो होतो म्हणून असा एक प्रश्न उभा राहिलाय। कारण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही, म्हणून तुका करी जागा। अहो संत परंपरा आलीच नसती तर आपल्याला जागा केलंच नसतं। म्हणजे काय, आपण झोपेतच आपलं आयुष्य संपलं असतं। मागचा एक अभंगात आलं बघा ते, निद्रा झो, निद्रा म्हणजे काय अज्ञान, अज्ञान म्हणजे काय काळोख, काळोख म्हणजे काय पुन्हा अज्ञान। अशी ती निद्रा घालवणारा कोण? आणि मग हलवून जागा केल्या बाळा, बा तू आलायस कशासाठी आणि तू काय करतोस? म्हणून माऊलीचे थोर उपकार, आई थोर तुझे उपकार, तू आम्हाला जागा केलास। आणि जागा करणाऱ्या मध्ये सगळे संत मानले बघा, येणाऱ्या प्रत्येक जे आहेत सगळे, नाही का पृथ्वी तलावरील सर्व मनुष्य प्रार्थना प्राण्यांना जागा करतात। ते कसं जागा केलंय बघा, मागच्या एक अभंगात आणखीन आहे, पण एक वेळेचं कुठंतरी बंधन येते आपल्याला। म्हणून तुका काही जागा नको वासपू वाहू का, आहेसी तू अंगा अंगी डोळा उघडी। म्हणजे सगळं जे आहे टोटल सगळं दाखवलेलं आहे, तू दृष्टी आत्मिक दृष्टीने पहा, आत्मज्ञानाने पहा, कमाला चालवणारा कोण आहे। अहो आत्मिक दृष्टीने पाहताना गाढव सुद्धा कागद खाते, पण बनवतोय रक्त, म्हणजे रक्त बनवणारा आतमध्ये आहे। आपलं सुद्धा रक्त बनवणारा तोच आहे ना, नाही तर आपण काय बोलतो हे सगळं केलं का मग ते सगळं निघतंय, हे सगळं नॅचरल आहे? नॅचरल नाही, चालवणारा कोण आहे या आत्मिक दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे। माऊलीने दिलेला हा प्रसाद भगवंत चरणी अर्पण, काय क्षमा असेल बुद्धीचा माझा दोष समजून श्रुती क्षमा केले पाहिजे। बोला पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय।